आजची ही खूपच स्वादिष्ट पावभाजी रेसिपी बनवल्यानंतर टेस्ट केल्यानंतर हॉटेलची पावभाजी तुम्ही विसरून जाणार। हो खरंच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जास्त साहित्य, जास्तीचे मसाले, अधिक प्रोसेस केल्यानंतरच भाजी चविष्ट होते असं मुळीच नाही बरं का। कमी साहित्यात असं म्हणू शकता, उपलब्ध साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने आणि महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेत खूपच चविष्ट भाज्या या बनवता येतात। उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर गावाकडील भाज्यांच्या रेसिपी हे एक छान उत्तम उदाहरण आहे। नमस्कार, मी दीपाली, कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। आज आपण खूपच कमी वेळेत साध्या सोप्या पद्धतीने पौष्टिक मसाला पावभाजी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे पावभाजी बनवण्यासाठी 1/2 किलो टोमॅटो, 1/2 किलो बटाटे, 1 पाव फ्रेश वाटाणे, 1 पाव फ्लावर आणि 1/2 पाव शिमला मिरची घेतलेली आहे। टोमॅटो, बटाटे, फ्लावर, शिमला मिरची अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेले आहेत। सर्व भाज्या पाण्यात धुवून घेतलेल्या आहेत। इथे तुम्ही गाजर देखील ॲड करू शकता। माझ्याकडे गाजर अवेलेबल नाही म्हणून मी टाकलेले नाही। गॅस चालू करून हाय फ्लेमवर प्रेशर कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकूया। बटर नसल्यामुळे मी इथे साजूक तूप घेतलेले आहे। बारीक कट केलेल्या सर्व भाज्या आणि वाटाणे एक एक करून कुकरमध्ये टाकूया। गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवलेली आहे। खूपच सोपी पद्धत आहे ही। प्रेशर कुकरमध्ये भाज्या छान मऊ शिजतात, खूप कमी वेळ लागतो। चवीसाठी मीठ टाकून सर्व भाज्या चमच्याने मिक्स करूया। सर्व भाज्या पाण्यात पूर्ण बुडल्या जातील इतके पाणी कुकरमध्ये ओतलेले आहे। चमच्याने सर्व भाज्या मिक्स करूया। आता झाकण लावून कुकर बंद करूया, वरून शिट्टी लावूया। हाय फ्लेमवर कुकरच्या 5 शिट्ट्या होत नाही तोपर्यंत वाट बघूया। कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड होऊन द्यायचा आहे। शिट्टी अशी वर काढल्यानंतर त्यातून वाफ बाहेर नाही येत आहे म्हणजे कुकर थंड झालेला आहे। झाकण बाजूला करूया। भाजी चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया। तुम्ही बघू शकता सर्व शिजलेल्या भाज्या चमच्याने मिक्स करता करता त्या ब्रेक होत आहे, याचाच अर्थ सर्व भाज्या छान कुक झालेल्या आहेत। या शिजलेल्या सर्व भाज्या एकत्र मॅश करण्यासाठी मी इथे हा मॅशर घेतला आहे। आता या मॅशरने सर्व भाज्या अशा प्रकारे व्यवस्थित मॅश करूया। तुम्ही बघू शकता सर्व शिजलेल्या भाज्या एकत्र मॅश करून झालेल्या आहेत। दुसरीकडे गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवला आहे। मीडियम फ्लेमवर पॅनमध्ये टाकूया 2 चमचे साजूक तूप। तूप तापलेले आहे, त्यात टाकूया 1/2 छोटा चमचा हळद। हळद छान तळल्यानंतर वरून टाकूया हे शिजवून मॅश केलेले टोमॅटो, बटाटे, वाटाणे, फ्लावर, शिमला मिरची। आता वरून भाजीत ॲड करूया 2 छोटे चमचे लाल तिखट, 2 छोटे चमचे गरम मसाला, 2 छोटे चमचे पावभाजी मसाला आणि चवीसाठी मीठ। चमच्याने भाजी व्यवस्थित मिक्स करूया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम अशीच ठेवलेली आहे। पावभाजी मसाला कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळेल। तुम्ही बघू शकता सर्व मसाले व भाजी तेलात व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। आता या मॅशरने भाजी छान मॅश करूया। 1 मिनिटभर संपूर्ण भाजी मॅशरने मॅश केलेली आहे। आता वरून आपल्या आवडीप्रमाणे बारीक चिरलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकूया। भाजी चमच्याने मिक्स करूया। 1/2 मिनिटभर वाफ दडपवण्यासाठी पॅनवर झाकण ठेवूया। 1 मिनिटानंतर पॅनवरील झाकण बाजूला करूया। पुन्हा एकदा 1 मिनिटभर भाजी मॅश करूया। पावभाजी खूपच छान दिसते आहे, खात्रीने सांगते। टेस्ट न करता फक्त बघून भाजीतील इन्ग्रेडियंट्स ओळखूच शकणार नाही। भाजीतील सर्व इन्ग्रेडियंट्स मस्त असे एकजीव झालेले आहे। भाजीवर झाकण ठेवून गॅस बंद करूया आणि आता पाव गरम करायला घेऊया। गॅस चालू करून पॅनवर असे पाव ठेवून वरून साजूक तूप टाकून उलथणीने पाव तुपात छान फ्राय करूया। इथे पावाला मधोमध कट करून देखील पाव फ्राय करू शकता। त्याचबरोबर पावाला मधोमध कट करून त्यात ही छान दाटसर पावभाजी टाकून तुपात फ्राय करून मुलांना दिल्यास छोटी मुलं अशी पावभाजी खूप आवडीने खातात। आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच असेल
की ही पावभाजी बनवताना कांदा लसूण नाही वापरलेला. कांदा लसूण न वापरता देखील खूपच टेस्टी आणि आकर्षक पावभाजी आपण बनवलेली आहे. आजची ही पावभाजी मसाला रेसिपी करून बघा, खाऊन बघा आणि मग मला सांगा रेसिपी कशी झाली. आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.